सत्ता स्थापनेनंतर महायुतीमध्ये खाते वाटपावर गृहमंत्रालयाच्या बदल्यामध्ये शिंदेपुढे महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम असे तीन पर्याय, सूत्रांची माहिती. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 7 ते 9 डिसेंबरच्या दरम्यान विशेष अधिवेशन, तर 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीसांची माहिती. भाजप 18 ते 20 मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता, शिवसेनेला 12 ते 13, अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या मंत्रिमंडळामध्ये यंदा मोठे बदल होण्याची शक्यता, दोन्ही निवडणुकीमध्ये केलेलं काम, पक्ष संघटनेच्या वाढीसाठी दिलेलं योगदान आणि प्रचारामध्ये किती साथ दिली यावरून मंत्रिपद दिलं जाईल अशी माहिती. कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. शपथविधी सोहळ्याचे खास क्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शेअर, काल मुंबईमधील आझाद मैदानावरती राज्य सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवरती एफडीएकडून हॉटेल्सची तपासणी केली जाणार, निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊन दुर्घटना घडू नये यासाठी एफडीएच्या मार्फत विशेष तपासणी मोहीम. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पराभूत उमेदवारांची देवगिरी बंगल्यावरती बैठक, पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षाच्या मदतीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित, तर भाजपच्या भूमिकेबाबतही व्यक्त केली नाराजी. पूजा खेडकरची नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सुनावणी प्रकरणामध्ये औरंगाबाद खंडपीठात याचिका, अहिल्यानगर आणि पुणे जिल्हाधिकारी सोडून इतर कुणाकडेही सुनावणी हस्तांतरित करावी, पूजा खेडकर यांची माहिती. मुंबई आयआयटीमध्ये फ्रेशर्स विद्यार्थ्यांचा प्रेझेंटी रिपोर्ट पालकांना पाठवण्याच्या निर्णयावरून विद्यार्थी नाराज, हा निर्णय दबाव वाढवण्याचा प्रकार असल्याचं विद्यार्थ्यांचं मत. भिवंडीच्या प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामाला भीषण आग, आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक, वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागल्याची माहिती, हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याचं गोदाम असल्याची माहिती. बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रामध्ये कारखान्यांमधून निघणारं रासायनिक सांडपाणी नाल्यामध्ये सोडल्याचं समोर, प्रदूषण नियामक मंडळानं तपासणीसाठी घेतले पाण्याचे नमुने. पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यासंदर्भात चर्चा सुरू, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या नावाची चर्चा, आपापल्या पक्षाच्या नेत्याला पालकमंत्री करण्यावरती कार्यकर्त्यांचा जोर. पुण्यामध्ये गेल्या 4 दिवसात 5 हत्या, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या भागात झालेल्या 5 हत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. कृष्णा नदीमध्ये शेरी नाल्याचं आणि दूषित पाण्याच्या विरोधामध्ये नागरिक जागृती मंचच्या वतीनं नदीवरती आंदोलन, शेरी नाल्यातील पाणी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार तसंच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांना पाठवलं जाणार. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीच्या विरोधामध्ये कृती समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा, हद्दवाढीसाठीच्या प्रस्तावित 42 गावांना 6 वर्षात निधी न दिल्यानं विकास रखडल्याचा कृती समितीचा आरोप. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यामधील कन्हेर गावामध्ये शेतकऱ्याचा जवळपास 30 ते 32 एकर ऊस जळून खाक, आगीचं कारण स्पष्ट, शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या महानगरपालिका आराखड्यामध्ये 60% कपात, निधी मिळण्याची शक्यता नसल्यानं विभागीय आयुक्तांकडून छाननी, नाशिक पालिकेचा अत्यावश्यक आराखडा 15,000 कोटींवरून 7,000 कोटींवर. काल झालेल्या पावसामुळे नाशिक शहरात पुन्हा एकदा खड्ड्यांचं साम्राज्य, महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह, रस्त्यात पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. नंदुरबारमध्ये पीक विमा काढण्यावरून शेतकऱ्यांची नाराजी, खरीप हंगामामध्ये नुकसान भरपाई न मिळाल्यानं पीक विमा का काढायचा शेतकऱ्यांचा सवाल. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसाचा कांदा उत्पादकांना फटका, कांद्याच्या पोत्यामध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरीला, या प्रकरणामध्ये पोलिसांकडून 6 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल, चौघांना अटक. नाशिकमध्ये पुष्पा 2 या सिनेमाला बघण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी, सिनेमागृह हाऊसफुल. नाशिकच्या नांदगावमध्ये सिनेरसिकांना पुष्पा 2 च्या चित्रपटाची भुरळ,
अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या चाहत्यांची चित्रपटगृहामध्ये तुफान गर्दी। मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला पुन्हा एकदा नवा अल्टिमेटम। 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा, अन्यथा मराठे पुन्हा एकदा आंदोलन करून सरकारला घेरणार, मनोज जरांगे यांचा इशारा। नाताळच्या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलावी, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी। लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पाठवलं पत्र। छत्रपती संभाजीनगरमध्ये तांदुळापासून साकारले बाबासाहेबांचं रेखाचित्र, त्यासाठी 3 टन तांदळाचा वापर। 30 मुलांच्या टीमनं 24 तास काम करत साकारलं हे रेखाचित्र। जालन्यामध्ये बाबरी मशीद विध्वंस प्रकरणामध्ये रजा अकादमीच्या वतीनं सामूहिक अजान, मुस्लिम बांधवांकडून बाबरी मशीद पुनर्निर्माणासाठी दुआ। लातूरमध्ये पुष्पा 2 सिनेमाची क्रेज, PVR मध्ये सगळे शो हाऊसफुल, शनिवारी रविवारी प्रेक्षकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता। सिंधुदुर्गमधील आंबोली ते तिलारी भागामध्ये 8 पट्टेरी वाघ, वाघांच्या सुरक्षेसाठी वनविभाग ठोस पावलं उचलणार, रात्रीच्या वेळी शिकार करणाऱ्यांवरती ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवणार। रत्नागिरीमध्ये कोकणातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत केलं EVM च्या विरोधामध्ये आंदोलन। EVM नको, मतपत्रिकांवरती मतदान घ्या अशी घोषणाबाजी। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी आणि कुडाळमध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरी, आंबा काजू उत्पादक शेतकरी धास्तावलेले आहेत, ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावरती किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता। सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमध्ये घोडेमुखाच्या जत्रोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी, शेकडो भाविकांनी कोंबड्या घेऊन पेडला नवस। सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोच्या धडकेमध्ये शाळकरी मुलीचा मृत्यू, संतप्त नागरिकांकडून चालकाला चोप, पोलिसांनाही धरलं धारेवर, टेम्पो चालक पोलिसांच्या ताब्यात। चिपळूण गुहागर मार्गावरती टेम्पो ट्रॅव्हलर्सचा अपघात, अपघातामध्ये 13 ते 15 जण जखमी, टायर फुटल्यानं झाला बसचा अपघात। चिपळूणमधल्या घोणसरे या गावातली घटना। सिंधुदुर्गच्या बांदाजवळ दारूची बेकायदेशीर वाहतूक, कोल्हापुरामधल्या दोघांवरती गुन्हा दाखल, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। यवतमाळमध्ये पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसानं तूर आणि कापूस पिकाला फटका, तर गहू आणि हरभऱ्यासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेला शेतमाल भिजला, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान। वर्धा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 76,000 हेक्टर क्षेत्रामध्ये रब्बी पिकाची पेरणी, सरासरीच्या तुलनेमध्ये रब्बी पिकांच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ। यवतमाळमध्ये ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकावरती परिणाम होण्याची शक्यता, गहू हरभरा तूर या पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यानं शेतकरी सध्या चिंतेत। बुलडाण्यातल्या खामगाव शहरामध्ये अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बंगाली तरुणाला अटक, दरम्यान जिल्ह्यामध्ये अद्याप 500 अवैध वैद्यकीय व्यवसाय असल्याची माहिती। यवतमाळच्या घाटंजीमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयावरून एकाची हत्या, 2 जण पोलिसांच्या ताब्यात, घाटंजीच्या मानोले शिवारातली घटना। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल